काय नाही लाडक्या बहिणीचे आम्ही पैसेच घेतले काही नको आम्हाला लाडक्या बहिणीचे आम्हाला बोलवलं का नाही म्हणतात आम्हाला आता या लाडकी बहिणी जणा पैसे मिळतात आम्ही घरीच राहणार येत नाही असं म्हणतात खेडेगावच्या लोकायला घरातल्या मंडळींचं हेच म्हणणे आम्हाला लाडक्या बहिणीचे 1500 आले पण इकडे महागाई वाढली पुण्यासारख्या ठिकाणी नाही पैसे बंगल्यावाल्याला दिले तरी चालतंय तुम्ही राशन कार्ड बघून पैसे द्या लाडकी बहीण योजना सगळ्याला देऊ नका कारण की भरपूर जणांना रोजगारच नाहीये आणि त्यांना असं मला असं वाटतंय की 1500 रुपये महिना देऊन तर काही होणार नाही काही सरकार आलं तरी काही कामाचं नाही कोणाच्या मावशी यंदाचं मतदान किती तारखेला काय माहितीये का नाही ते माहित नाही अजून मला बघा ते इथले उमेदवार कोण आहेत नाव काय सांगू आता चंद्रकांत मोकाटे चंद्रकांत पाटील हे दोन दिसलेत मला बाकीचं मला काही माहित नाही अजून काय काम तुम्ही केलं चांगलं काय वाटत काम तर आता काय आपलं आपण गरीब माणूस आहे आम्ही भाड्याचं दुकान आहे आपलं काम अजून काही झालं नाही पण सगळेच चांगले म्हणायचं आहे का नाही सगळ्याबद्दल चांगलं बोलायचं आहे अजून काय आता तुम्ही एवढा व्यवसाय करताय महागाईबद्दल काय वाटत आता महागाईवर चूर वाढत चालली शेतीत लोक काम कमी करतात है का नाही त्याच्याबद्दल आता काय कसं काय सांगणार महागाईचं काय तुम्हाला किती गिराईक काय म्हणतो महागाईवर गिराईक सारखं म्हणतात तुम्हीच भाव वाढतात तुम्हीच भाव वाढतात पण आता माल कमी येत आहे शेतीमधून म्हणून कमीच भाव वाढत जाते वरचीवर आहे का नाही आता जे काही लाडकी बहीण योजना आणली आहे त्याच्यामुळं तर जास्त प्रश्न मोठा झालाय खेडेगावच्या बायका कामाला जात नाही शेतीमध्ये कामाला जातच नाही आम्हाला बोलवलं का नाही म्हणतात आम्हाला आता या लाडकी बहीण योजना पैसे मिळतात आम्ही घरीच राहणार येत नाही असं म्हणतात खेडेगावच्या लोकायला शेतकरी एकटा काय करणार चार लोक असलं तर त्यांना फायदा आहे आहे का नाही सगळ्यांना काम केलं तरच सगळं पिकतंय नाही तर काय नाही आता आमचं एक दुकान आहे आम्ही घरचे चार माणसं तरी चार पोरं कामाला आहे 500 रुपये रोज आणि आमच्याकडं हे आला का माल उतरायचा लावायचा ऐकायचा आहे का नाही तसं काय सांगू शकू आपण ज्याचं नशीब असतंय शेवटी याचं नशीब आहे खेळायचा धंदा आहे का नाही आता बघा पुण्यासारख्या ठिकाणी नाही पैसे बंगल्यावाल्याला दिले तरी चालतंय तुम्ही राशन कार्ड बघून पैसे द्या लाडकी बहीण योजना सगळ्याला देऊ नका मतदान सगळ्याचं मिळायचंय पण पाहिजे त्याला द्या घरावाल्याला देऊ नका माझं हे मत आहे बाकी काही नाही कोथरूड मध्ये 4 उमेदवार आपले चंद्रकांत दादा पाटील आहेत शिवसेनेकडनं चंद्रकांत मोकाटे आहेत मनसेकडनं किशोर भाऊ शिंदे आहेत परत अपक्ष म्हणून बाप्पू ढाकले म्हणून आहेत एक अजून एक जण अपक्ष आहेत विद्यमान आमदार जे आहेत त्यांचं 5 वर्ष कार्यकाळ बघता कसं वाटतं त्यांचं कार्य चांगलंच आहे लाडकी बहीण योजना आणली पण त्यात आहे ना महागाई खूप वाढली गेलेली ही चांगली गोष्ट आहे लाडकी बहीण योजना आणली पण त्याच्यामुळे सर्वसामान्यांना आहे ना खूप झळ बसलेली आहे महागाईमुळे तेल आज झाले 150 ते 200 रुपये लिटर बेसन झालंय 150 रुपये बाकी काय करणार सर्वसामान्य आमच्या सारख्या कामगार वर्गांनी काय करायचं घरी काय घरातले मंडळी काय म्हणतात घरातले मंडळींचं हेच म्हणणे आम्हाला लाडक्या बहिणीचे 1500 आले पण इकडे महागाई वाढली मागच्या 5 वर्षातलं राजकारण बघितलं तुम्हाला कसं वाटलंय एवढे वर्ष तुम्ही बघितलं असं नाही वाटत ना करूच मतदान तर करणारच तो हक्कच आहे मतदान करण्याचा त्यामुळे करावंच लागणार पण एवढंच की महागाई आहे ना नियंत्रणात आणली तर आमच्या सारख्या हातावरती ज्यांचं पोट आहे त्यांचं व्यवस्थित चालेल आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का आहे ना समाधानी खूपच आहे त्यांना किती मार्क देतात 10 पैकी किती मार्क द्यायला देतात तुम्ही 10 पैकी 10 कोणीच देऊ शकत नाही पण
दहापैकी नऊ देऊ शकतो मी. फर्स्ट टाइम आहे त्यामुळे थोडी भीती आहेच, पण सध्या तरी असं वाटतंय की जे आपल्या भागासाठी काम करतात त्यांना नक्कीच मत देईल मी. मला तर असं वाटतंय की लाडकी बहीण या योजनेमुळे भरपूर महिलांना तर म्हणजे त्यांच्या मनाला तर वाटलं की हा बाबा काहीतरी घरासाठी हातभार थोडाफार लागला, पण तेवढं काही वाटत नाही मला. तू जे आता शिक्षण घेतले आमदार काय अपेक्षा किती मार्क दिसून, तसं तर त्यांनी या भागासाठी खूप काही काम केलेलं आहे आणि तसं दिसूनही येतंय आणि अजून पुढेही काम करत राहावं त्यांनी असं इच्छा आहे माझी आणि रोजगार मिळवून द्यावा सगळ्यांना एवढीच अपेक्षा आहे. बस हो पेट्रोलच्या दरात त्यांनी घट करावी असं वाटतंय मला, कारण की पेट्रोलचे भाव वाढलेत, गॅस सिलेंडरचे भाव वाढलेत, परत लाडकी बहीण योजनेचं बोलायचं म्हटलं तर चर्चा तर आहेच, त्यांना खुशी सुद्धा मिळाली, पण असं काही काही बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की काय म्हणतात त्याला की फक्त हे कितीतरी महिन्यांसाठीच कालावधीसाठीच होतं, पण आता त्यांनी पुढे सुद्धा आम्हाला मत तशीच मदत करावी, पण जे टॅक्स भरतात त्यांनी त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की आम्ही टॅक्स काय त्यांच्यासाठी भरतोय का किंवा इतरही गोष्टी काही असतील, तर एवढंच माझं म्हणणं असतं. अपेक्षा म्हणजे असं तर आहे की सगळ्यांना रोजगार मिळावा आणि इतरही फॅसिलिटीज मिळाव्या, जसं पाहिजे तशा मिळत नाहीयेत, जसं की पाण्याची काय व्यवस्था असेल किंवा लाईटची, तर दर गुरुवारी लाईट जाते, पाणी जातं आणि आम्ही कोथरुड या भागात राहून सुद्धा आम्हाला पाण्याचा प्रश्न येतोय, पण तो म्हणजे सॉल्व्ह व्हावा एवढीच अपेक्षा. नाही असं वाटत नाही मला, कारण की भरपूर जणांना रोजगारच नाहीयेत आणि त्यांना असं मला असं वाटतंय की 1500 रुपये महिना देऊन तर काही होणार नाही. त्यांचं काम बघून असं वाटतंय मला की 10 पैकी 8 नक्की. छान चाललाय, काही सरकार आलं तरी काही कामाचं नाही कुणाच्या, ते त्यांचंच बरोबर ना, गोरगरिबांची काही जाण नसते, कष्ट करायचं आणि खायचं. आता निवडणूक झाली की आल्या कॉर्पोरेशनच्या गाड्या की चालला आमचा माल उचलून, काय काय त्याचा फायदाच नाही. आपल्याला पटन त्याला मत द्यायचं झालं एवढंच. काय नाही, लाडक्या बहिणीचे आम्ही पैसेच घेतले, काही नको आम्हाला लाडक्या बहिणीचे. यंदा मतदान किती तारखेला, काय मतदान करणार का? करणार ना, मत वाया घालवायचं नाही कधी, कुणाला तरी करायचं, मत कधी वाया घालवायचं नाही. काय काम केली, काय करायला पाहिजे होतं आणि आगामी आमदारांकडे सगळ्या गोरगरिबांकडे लक्ष द्यायचं, बस एवढंच माझं म्हणणं. आताच्या आमदारांनी काय केलंय, काय काम केली का नाही? काय केले काम कुणी, कुणी काही कामं केली नाहीत. कधी आहे, काय काय सांग. 20 नोव्हेंबरला. बरं, उमेदवार कोण कोण आहे? उमेदवार आमच्याकडे चंद्रकांत दादा पाटील, चंद्रकांत मोकाटे आणि किशोर शिंदे आहेत. कसं वाटतं तुम्हाला विद्यमान आमदारांचं काम बघू, काय सांगता? मला तर इथे आमच्या एरियामध्ये म्हणजे चंद्रकांत दादा पाटलांचं काम आवडतं, कारण ते प्रत्येक वेळी खूप मदत करतात, काही म्हणजे सांगितलं तरी सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात त्यांच्याकडे आणि काम अशी झटपट केलं जातं. म्हणजे प्रत्येक वेळेस म्हटलं जातं की बदल हवा, चंद्रकांत मोकाटे देखील आमदार आहेत, चंद्रकांत दादा देखील आमदार आहेत आणि आता किशोर शिंदे देखील मागच्या इलेक्शनला देखील ते होते, त्याच्या अगोदरच्या इलेक्शनला देखील. तर एकंदरीत काय वाटतं की तिसरा चेहरा येऊ शकतो किंवा तिसऱ्या चेहऱ्याला संधी दिली पाहिजे किंवा काय वाटतं? नवीन चेहऱ्यांना जरी संधी दिली
तरी काम होईलच हे सांगता येत नाही. आता कसं आहे, चंद्रकांत दादा पाटील हे आता मागच्या वेळी पण निवडून आले, कामं पण त्यांनी व्यवस्थित भरपूर केलेली आहेत, त्यामुळे मलाही असं वाटतं की चंद्रकांत दादा पाटीलच यावेत. नाही, लाडकी बहीण योजना तर खूपच सुंदर आहे. महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आहे. म्हणजे अगदी आमच्या घरामध्ये सुनेनी हे केलेलं आहे, तिला त्याचा बेनिफिट मिळालेला आहे लाडकी बहीण योजनेचा. आणि मला असं वाटतं की ती बंद करू नये, कारण जे लोक जे अफवा वगैरे पसरवतात की बंद करणार आहे, मिळणार नाहीये, तर ते त्याच्या बाबतीत ठोस निर्णय असावा म्हणजे कायमस्वरूपी. पण एका बाजूला लडकी बहीण योजना, दुसऱ्या बाजूला महागाई देखील दिसते, हा, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोणतंही सरकार आलं ना तरी महागाई ही होणारच, म्हणजे कुठलंही येऊ दे. त्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी प्रत्येकाने काटकसरीने वगैरे थोडंफार वागलं पाहिजे, म्हणजे आलेल्या संकटाला तोंड देण्याची पण तेवढी तयारी पाहिजे सगळ्यांची. सरकारने काही केलं नाही पाहिजे असं म्हणतात? नाही, सरकारने पण केलं पाहिजे ना, त्याच्यावर पण एक विचार केला पाहिजे त्यांनी. चंद्रकांतदादा पाटलांच्या कामगिरीला तुम्ही 10 पैकी किती मार्क देतात? 10 पैकी त्यांना 10 देऊ शकते मी, कारण आत्ताच आमच्या बिल्डिंगचं काम होतं, ते अगदी विना विलंब व्यवस्थित झालेलं आहे.